महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी एम आय ए कोणत्या ठिकाणी आहे पुणे नर्मदा नदीचा उगम कोठे होतो अमरकंटक राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते मुंबई मिनमबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे चेन्नई मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले न्यायमूर्ती रानडे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सतरा सप्टेंबर आर टी जी एस हे कशाचे संक्षिप्त रूप आहे रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही कला दोन हजार बावीसचा भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून कोणास घोषित केले रणवीर सिंग वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार तेवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे एकशे सव्वीसाव्या राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई येथे सुरू झाले खालीलपैकी केव्हापासून दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते कलम सतरा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसी चे, चे मुख्यालय कोठे आहे मुंबई जागतिक हवामान दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तेवीस मार्च कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत विंध्य रांगा लोह हो व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे जांभी मृदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला चौदा तळे सत्याग्रह सातव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषद दोन हजार तेवीसचे उद्घाटन कोठे करण्यात आले भोपाळ मध्य प्रदेश गोग आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत केसरी संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कोठे झाली मुंबई आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षात दिलेली घोषणा कोणती चलो दिल्ली खालीलपैकी कोणता जिल्हा ग्रामीण पोलीस परिक्षेत्राच्या कक्षात मोडत नाही मुंबई शहर एक गिगाबाईट जीबी बरोबर टिंब, टिंब, टिंब एक हजार चोवीस एमबी महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कोणता दिन म्हणून साजरा करतात कृषी दिन भारतातील परम हा महासंगणक कोणत्या संस्थेने विकसित केला आहे सी डॅक पुणे पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल दोन हजार वीस ते पंचवीस भूविज्ञानदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता द्विपकल्पीय पठार नद्यांच्या सकल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात खादर नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू एका कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणी मोडला बेन स्टोक्स बी एस बँक ऑफ द इयर दोन हजार बावीस म्हणून कोणाची निवड झाली आहे शशीधर जगदीशन जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जिनेवा महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असते सात ते सतरा भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान केव्हा विलीन झाले <bip> सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय सिव्हिल नागरी सेवेचा जनक कोणाला म्हणतात <bip> <bip> लॉर्ड कॉन ऑलिस आठवा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस चे विजेतेपद पत कोणी पटकावले <bip> <bip> इंग्लंड रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज दोन हजार बावीसचा विजेता संघ कोणता आहे इंडिया लेजेंड्स भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस कोण आहेत अनिल चव्हाण मिस युनिव्हर्स दोन हजार बावीस हा किताब कोणी जिंकला आहे आर्बोनी गॅब्रियल एआयपीएच वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार दोन हजार बावीसने कोणत्या शहरात सन्मानित केले हैदराबाद नितीन गडकरी यांनी मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण कोठे केले बंगळुरू महाराष्ट्रातील कोणत्या शहरात भिकारीमुक्त शहर हा उपक्रम सुरू झाला नागपूर जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि प्रशासक कोण आहेत मनोज सिन्हा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली अव ब दोन्ही काराभाओ कप दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणी पटकावले मँचेस्टर युनायटेड प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीचे प्रमुख महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राजेश मल्होत्रा आय बी आय जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले नवी दिल्ली महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला कितवा अर्थसंकल्प सादर केला पहिला बासष्टव्या एन एस सी सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली रुचिरा कंबोज शिवनाथ सिंह यांनी मौगंज हा मध्य प्रदेशमधील कितवा जिल्हा म्हणून घोषित केला त्रेपन्नवा अठ्ठावीसवे नवीन महालेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला एस एस दुबे उत्तराखंड येथे चौथा संयुक्त लष्करी सराव दष्टलीग दोन हजार तेवीस कोणात संपन्न झाला भारत उझबेकिस्तान फ्रिंजेक्स तेवीस हा भारत ल संयुक्त लष्करी सराव खोठे पार पडला तिरुवनंतपुरम केरळ जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आठ मार्च आशिया पॅसिफिकमधील सर्वात स्वच्छ विमानतळ कोणते आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ आलिशान घरांच्या किमतीच्या जागतिक यादीत मुंबई कितव्या क्रमांकावर आहे सदोतीसाव्या कोणत्या राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याचे साठे सापडले ओडिसा सातव्या आंतरराष्ट्रीय धर्मधम्म परिषद दोन हजार तेवीसचे उद्घाटन कोठे करण्यात आले भोपाळ मध्य प्रदेश रिझर्व बँकेने कोणाला इन्फ्रा फायनान्स कंपनी दर्जा दिला इरेडा हिंद महासागर क्षेत्र बहुपक्षीय सराव पेरोस दोन हजार तेवीसच्या कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले तिसऱ्या